शिवचरित्रमाला भाग 11 ह्या 11 शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत। असे ठाई ठाई दिसून येते। लहान मोठ्या कामात त्यांना येत गेलेले यश पाहिलं की लक्ष येतं की या राजानं या प्रश्नाचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता। योजनाबद्धता हा शिवरायांचा आत्मा, हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही। पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांनी त्यांना अगदी दाट ओळख दिली होती असं वाटतं। कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झालेला होता यात शंका नाही। कृष्णनीतीच्या राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा, बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे, देवळं बांधणारे आणि नवस करणारे भाबडे मात्र भक्तच। यावेळी 1656 अखेर मोगल राज्याची स्थिती उगीच चिंताजनक झाली होती। सामर्थ्य प्रचंड होतं, पण राजपुत्रांच्या स्पर्धेमुळे आणि शहाजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते। भयंकर पाताळेंद्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढा ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बिदर आणि नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता। त्याच्या लक्ष बापाच्या आजारपणाकडे आणि म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेलं होतं। कोणत्या दिशेने दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावं लागेल हे औरंगजेब ओळखून होता, आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक ठरलं होतं। राजांना उत्तरेतून शहाजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या, आणि अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या त्यांना खात्रीच पटली का हा औरंगजेब आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याचा आधीर तयारीत आहे आणि आपल्याला ही संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची। शिवाजीराजांनी गंमतच केली। ती गंमत नेमकी अशा प्रकारची होती, त्यांनी आपले वकील सोनू विश्वनाथ डंबीर यांना बिदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराने देऊन पाठवले। हेतू कोणाचा? औरंगजेबाला बनविणे। सोनपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे आदमीने भेटले। खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा वरकडाही काढला नव्हता, भांडणतर नाहीच ते शक्य नव्हतं। आणि पण सोनपत्तांचा नेमका मनसुबा कोणता? तर ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूक आमच्या कब्ज्यात आम्ही घेतला आहे त्याला तुमची राजकीय मान्यता असावी। म्हणजे राजांनी मुलूक घेतला होता आदिलशाहचा आणि ते मान्यता मागत होते मोगल औरंगजेबाची। फुकटची निष्ठा राजा औरंगजेबापाशी वकिलामार्फत मात्र व्यक्त करत होते। औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटचं मोठेपण? सोनपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होता, आणि यातील मराठी डावर औरंगजेबाच्या लक्षात आलेला नाही। त्याने ही मैत्री मंजूर केली आणि या दिवशी तारीख होती 23 एप्रिल 1657। सोनपंत बिदरहून परतले, रायगडला पोचले, राजांशी बोलले आणि फक्त 7-8 दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भडधाव गुडधाळ घेऊन भीमा लोंडून मोगली मुलखात मात्र मुसुंडी मारली। त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम धड घातली। गडगंज खजिना, शेकडो घोडे आणि सिद्ध साहित्य पळवलं। 30 एप्रिल 1657 सोनपत्तांनी मैत्रीच्या तहाच लग्न 7 दिवसात पार उधळलं। तडक तडक लगेच राजांनी श्रीगोंदे, पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवरती भयंकर घाव घातले आणि भरपूर लूट मिळवली। या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजली आणि मग मात्र त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हुल दाखवून आपल्यावर उघडगोड हल्ले केले याचा अर्थ काय? आपण मात्र तहान गाफील झालो। शिवरायांनी औरंगजेबाशी तह केला पण अखेर त्यांचीच ठाणे मात्र काबीज केले आणि त्यामुळं मात्र औरंगजेब मात्र चिरफडला। त्यावेळेस औरंगजेब बिदरला होता। या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हुल दाखवून आपल्यावर उघडवर हल्ले केले याचा अर्थ काय? आपण तहान गाफील झालो, शिवानं लोणी पळवलं। गाफील का? जो माल आहे व अलकमंद का अकलमंद का खोराक आहे। पण औरंगजेब यावेळी स्वतः काही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाची आम्ही दाखवून डाव साधला। औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची, कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता।
केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच आता हीच संधी आहे. खेळकोणी संधी अजूकपणे राजांनी टिपली, पण पुढची धूर्त नाटकबाजी पहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाल कुरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजरांची चार ताटे देऊन रवाना केले होते. कशाकरता जुन्नर नगर श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यावर आमच्याकडून चुकून झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरता या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. आणि बघा मग अशा प्रकारचं मात्र वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली आणि हेतू असा की दिल्लीची घाई असलेल्या लागलेल्या औरंगजेबानं जाता जाता देखील शिवाजीराजांवर लहान मोठेसुद्धा घाव घालू नये. ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय होती, पण तो अगतिक होता. शत्रूच्या अगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो हे कृष्णाने शिकवलं, शिवाजीराजांनी 17व्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली. शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहतो आणि फक्त हातचोळीत औरंगजेबाला मात्र दिल्लीकडे मात्र जाणं भागच होतं. अशा प्रकारचा हा रोमहर्षक 11वा भाग. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाशी हातमिळवणी केली, पण त्याचं श्रीगोंद, पारनेर आणि जुन्नर हे ठाणं मात्र लुटून फस्त केलं. अशा प्रकारचं मात्र या 11वा रसाळ आणि मदार भाग मात्र तुम्हासमोर सादर केला मी.